उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी यशस्वी बोलणी करून प्रियंका गांधी वड्रा यांनी एका अर्थाने राजकारणात प्रवेश केलाय. प्रियंकांनी राजकारणात यावं आणि काँग्रेसची धुरा सांभाळावी अशी मागणी वारंवार होत होती, पण त्यांनी पडद्यामागेच काम करणं पसंत केलं होतं. अखेर यूपी निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी राजकारणात पाऊल टाकलंय. विशेष म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू यांना भाजपमधून काँग्रेसमध्ये आणण्यातही प्रियंकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रियंकांचं व्यक्तिमत्व त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारखं आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशानं काँग्रेसमध्ये निश्चितच उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीसाठी काँग्रेसच्या वतीनं इतर नेते वाटाघाटी करत होते असं म्हणणं चुकीचं ठरेल. मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रियंका गांधी अशी वरिष्ठ पातळीवर ही चर्चा झाली असं ट्विट करून सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी प्रियंका यांच्या पूर्ण वेळ राजकारणाचे संकेत दिलेत.